नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आशा करतो की आपण मागचे सर्व भाग पाहिले असतील, आणि जर पाहिले नसतील तर आमच्या चॅनलच्या दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण ते पाहू शकता। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे जनावराला कोणकोणते आजार होऊ शकतात, आजारी जनावराची लक्षणे काय असतात आणि त्यावर उपाय काय करावेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ह्या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। जनावरांमध्ये काही विशिष्ट बदल दिसू लागल्यास ते एखाद्या आजाराची लक्षणे असू शकतात, जसे की आजारी जनावराचे शारीरिक तापमान कमी किंवा वाढलेले दिसून येते, हृदयाचे ठोके वाढलेले किंवा कमी होतात, दूध देणारी जनावरे दूध कमी देतात व अनियमित देतात, नाक सुकलेले किंवा नाकातून रक्तस्त्राव राहतो, आजारी जनावरे कमी प्रमाणात चारा खातात व कमी पाणी पितात, लघवी करताना हळूहळू थेंबथेंब लघवी करतात, शेण काढताना अति घट्ट किंवा अति पातळ असते, शेणाचा दुर्गंधीयुक्त घाणेरडा वास येतो, डोळे लाल, डोळ्यातून पाणी किंवा पू वाहताना दिसतो, शरीरावरील केस उभे व राड दिसून येतात, त्याचप्रमाणे कातडी चमकदार दिसत नाही। जनावर बसताना चारही पाय पोटाजवळ घेऊन बसत असल्यास पोटाचा त्रास होत आहे असे दिसून येते, जनावरे मालकाला मारायला धावतात, जनावरे गोल गोल फिरतात, इत्यादी लक्षणे ही आजारी जनावराची असू शकतात। आता आपण जनावराचे काही आजार, त्या आजाराची विशिष्ट लक्षणे आणि त्यावरचे उपाय याबद्दल माहिती घेऊया। पहिला आजार आहे जंत, कारण शेण मिसळलेले अन्न जनावराच्या पोटात गेले असल्यास किंवा लहान वासरास जन्मल्यानंतर पुरेसा चीक मिळाला नाही तर जंत होण्याची शक्यता असते। लक्षणे: कातडी खरखरीत होते, अंगावरचे केस उभे राहतात, त्वचेचे विकार जडतात, गळ्याखाली सूज येते, अधून मधून पातळ दुर्गंधीयुक्त जुलाब होतात, शेणाबरोबर कधी कधी जंतही पडतात। उपाय: पोटातील जंतासाठी गुरांच्या वजनानुसार प्रति 50 किलो वजनासाठी 1 गोळी या प्रमाणात वर्मिन या गोळ्या द्याव्यात। दुसरा आहे गोचिड, याला आजार म्हणता येणार नाही पण याचा जनावराला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो, कारण अस्वच्छतेमुळे गोठ्यात गोचिड वाढतात, गोचिड जनावरांचे रक्त शोषून घेतात व तेव्हा रक्तात रोगजंतू शिरतात। लक्षणे: जनावरांच्या शेपटीखाली, पायाच्या बोचक्यात, कासेवर, डोळ्यांच्या आजूबाजूला, एकूणच सर्व शरीरावर लहान मोठ्या गोचिड दिसतात। उपाय: गोचिड झालेली जनावरे गोठ्यापासून दूर बांधावीत, त्यांना इतर जनावरांमध्ये मिसळू देऊ नये, जनावराच्या अंगावर गोचिड दिसल्यास ते ओढून काढून रॉकेलमध्ये टाकून नष्ट करावेत, जनावराच्या तोंडाला मुसक्या बांधून त्याच्या अंगावर निंबाच्या पाण्याचा लेप लावावा, किमान 1 तासभर ठेवावा आणि नंतर धुवून टाकावा। यानंतरचा आजार आहे पोटफुगी, कारणे: कोवळा चारा, खराब वैरण, सडलेले कुचके धान्य, बुरशी आलेले धान्य जास्त प्रमाणात खाली आल्यामुळे, खराब पाणी पिणे किंवा चाऱ्यामध्ये अचानक बदल होणे इत्यादी कारणे असू शकतात। लक्षणे: जनावराचे खाणे पिणे आणि रवंथ क्रिया बंद होते, जनावर बेचैन आणि अस्वस्थ होते, जनावराला श्वासोच्छवास घ्यायला त्रास होतो, जनावराची डावी कूस फुगलेली दिसते, त्यावर हाताने वाजविल्यास ड्रम सारखा आवाज येतो। उपाय: 590 मिलीलिटर गोड तेल, 30 मिलीलिटर टर्पेंटाईन तेल आणि 1 ग्रॅम हिंग यांचे मिश्रण करून जनावराला हळूहळू ठसका लागू न देता पाजावे, मोठ्या जनावराला 80 ग्रॅम आणि लहान जनावराला 20 ग्रॅम या प्रमाणात टिम्पॉल पावडर पाण्यात टाकून पाजावी। पुढचा आजार आहे अतिसार किंवा हगवण, कारणे: खाण्यापिण्यात अचानक बदल होणे, दूषित अन्न पाणी पोटात जाणे, आतड्यात जंत किंवा आतड्यांना सूज येणे। लक्षणे: बराच काळ संडास होते आणि पाण्यासारखं पातळ शेण पडते, काही वेळा शेणाला घाण वास येतो। उपाय: गाय, म्हैस यासारख्या मोठ्या जनावरास हगवण झाल्यास 30 ते 50 ग्रॅम नेब्लॉन पावडरचा गोळा दिवसातून 2 किंवा 3 वेळा भरवावा, पावडर देताना त्यात दही, पाणी किंवा भाताची पेज मिसळून द्यावी, त्याचा गोळा करून भरवावा, 50 ते 100 ग्रॅम खडूची भुकटी आणि 15 ते 20 ग्रॅम कात एकत्र करून पाण्यात मिसळून द्यावा। साथीच्या रोगामुळे हगवण झाली असल्यास ती अशा औषधांमुळे थांबणार नाही, अशा वेळी जनावरांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। पुढचा आजार आहे लाल खुरकत, कारणे: लाल खुरकत हा रोग तोंडखुरी किंवा खुरकत या नावानेही ओळखतात, AOC या विषाणूपासून हा रोग होतो। लक्षणे: 102 ते 104 फॅरनहाईट पर्यंत ताप असतो, जनावराच्या तोंडातून लाल गळणे, जिभेची साल गळणे इत्यादी, तसेच पायांना जखमा होणे हे लक्षणे असू शकतात, जनावरे लंगडतात, जनावर अशक्त दिसते। उपाय: जनावरांना कोथिंबीर व लोणी एकत्र करून खाऊ घालावे, हळद व तूप एकत्र करून जिभेवर चोळावे,
पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने जीभ व पायांच्या जखमा स्वच्छ धुवाव्या. अशक्त जनावरांना कणकेची सोजी द्यावी. मऊ आहार द्यावा. पायातील जखमांमध्ये बोरिक पावडर किंवा हिमॅक्स मलम लावावे. जखमांमध्ये किडे झाल्यास टर्पेंटाईन किंवा निलगिरीचे तेल टाकून किडे बाहेर काढावेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने प्रतिजैवके उदाहरणार्थ पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेरामायसिन इत्यादी तसेच बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन द्यावे. पुढचा आजार आहे फऱ्या. कारणे: हा रोग क्लोसिडियम शोविया नावाच्या जीवाणूपासून होतो. पानथडीच्या व दलदलीच्या ठिकाणी या रोगाचे जंतू राहतात. कुरणात चरणाऱ्या जनावरांना या रोगाची जास्त प्रमाणात लागण होते. लक्षणे: रोगी जनावराला खूप ताप येतो. मांसल भागात विशेषतः फऱ्यावर, मानेवर किंवा पाठीवर सूज येते. सूज दाबल्यावर करकर असा आवाज येतो. सूज आलेला भाग काळा दिसतो. जनावर काळवडते. शरीर प्रक्रिया मंदावते व जनावर दगावू शकते. उपाय: जनावरास पेनिसिलिन, स्ट्रेप्टो पेनिसिलिन किंवा टेरामायसिन, ऑक्झिस्टेकलिन, ओरिओमायसिन यांसारख्या औषधांचे इंजेक्शन 3-4 दिवस रोग दुरुस्त होईपर्यंत द्यावीत. प्रतिबंधक उपाय: पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. पुढचा आजार आहे फानशी. कारणे: हा रोग बॅसिलस अँथ्रेसिस या जीवाणूमुळे होतो. हा रोग सस्तन प्राण्यांना होतो. लक्षणे: जनावराला ताप येणे, थरथरणे, पोटशूल, पोटफुगी, तोंड, नाक व गुदद्वारातून रक्तस्त्राव होणे इत्यादी. या रोगामध्ये रक्त गोठत नाही व रक्ताचा रंग डांबरासारखा काळसर असतो. उपाय: आजारी जनावराचा गळा बांधून त्यास 3-4 दिवस पेनिसिलिन, स्ट्रेप्टोपेनिसिलिन किंवा टेरामायसिन, ऑक्झिस्टेकलिन, ओरिओमायसिन यांसारख्या औषधांची इंजेक्शने द्यावी. शेवटचा आजार आहे घटसर्प. कारणे: हा रोग पॉस्चुरेला मल्टोसिडा नावाच्या जीवाणूपासून होतो. लक्षणे: जनावराला खूप ताप येतो, घशास सूज येते, जलद श्वासोच्छवास, डोळे लाल होणे, जीभ बाहेर येणे किंवा बाहेर पडणे ही प्रमुख लक्षणे आहेत. नाकातून शेंबड्यासारखा स्त्राव व तोंडातून लाळ वाहते. काही वेळेस रक्ताची हागवण येते. अंगावर सूज दिसून येते. उपाय: आजारी जनावराला ताबडतोब पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने सल्फामेझॅथिन 33.5% सोल्युशन आणि अँटीबायोटिक्स इंजेक्शन द्यावीत. शेतकरी बांधवांनो, दिलेली माहिती आपल्याला जनावराच्या प्राथमिक उपचारासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. वरीलपैकी कोणताही उपाय कामी न आल्यास व आजार बळावल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी तातडीने संपर्क साधा. कारण या व्यवसायात जनावर हेच आपले धन असते. दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.